ताडकळस धनगर राज्य रस्त्यावरून अवघ्या 3.5 किलोमीटर अंतरावर असलेले बाणेगाव पाटी जवळून अनेक वर्षापासून मोजे माहेर गावातील गावकऱ्यांना दळवण्यासाठी रस्ताच करण्यात आला नाही। गावाची लोकसंख्या जेमतेम 400 ते 500 असल्याने या गावाकडे कोणताही लोकप्रतिनिधी अद्याप आलेला नाही। जर का कोणी आलाच तर तो निवडणूक काळात येतो, मंदिरावर रस्ता तयार करून देतो म्हणून शपथ खातो व पुन्हा इकडे फिरकतसुद्धा नाही। याबाबत गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला अनेक वेळा याबाबत अवगत केले, खासदार आमदार यांच्याकडेही पाठपुरावा केला, पण त्यांनीही दाद दिली नाही। पावसाळा आला की माहेर गावात गावकऱ्यांना गावातच राहावे लागते, कारण रस्त्यावर पूर्णतः चिखल असल्याने गावातच कोणतेही वाहन येऊ शकत नाही किंवा इकून कुठलेही वाहन जाऊ शकत नाही। सन 2003 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रमेश गोळेकर यांनी हा प्रयत्न केला होता, पण शासनाकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ते हतबल झाले। विद्यमान आमदार रत्नाकर रुट्टे यांनी पुलाची मंजुरी मिळून आणली, पण त्यावर अद्याप काम सुरू नाही। गावकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की तात्काळ रस्ता तयार करून द्यावा, अन्यथा आम्हाला उपोषण करावे शिवाय पर्याय नाही, अशी मागणी। या प्रसंगी अविनाश पौळ, मोजीराम पौळ, बैराम पौळ, नवनाथ पौळ, जनार्दन पौळ, सचिन पौळ, उद्धव पौळ, रामप्रसाद पौळ, परमेश्वर इंगळे, अशोक पौळ, तिरुपती बुच्चे, बालाजी पौळ, रघुनाथ उद्धाटे, भारत इंगळेसह आदींनी केली। अविनाश प्रकाश पौळ पौळ साहेब, एक सांगा काय समस्या आहे गावामध्ये? गावामध्ये अशी काही समस्या ती पूर्णपणे झालेली नाही, प्रत्येक समस्या पाहिजे गाव आजही चिंतेत आहे। नाही, आज इथं आमदार साहेब आहेत, मजबूत आमदार साहेब आहेत, काय कधी आमदार साहेब आले गावामध्ये? ते मजबूत आमदार साहेब असं आहेत ते स्वतःच म्हणून घेतात, ते आमदार साहेब मजबूत जर असले तर त्यांनी एक ते अतिशय दुर्गम गाव असं आमचं आहे, त्या गावाकडे त्यांनी लक्ष दिलं असतं, परंतु गावात मतदान अतिशय कमी असल्यामुळे ती कुठलीही गोष्ट अजिबात तेवढं काळजीपूर्वक असं लक्ष देत नाहीत, आणि त्यांच्या रोड करण्याची अजिबात मानसिकता सध्या नाही। फक्त आश्वासनं आश्वासनं द्यायचे, निवडणूक आल्या की माणसं पाठवायचे, पुन्हा अनेक तुमचं काम लगेच मार्गी लावत म्हणायचं, असं तसं म्हणायचं, वेळ मारून न्यायची, पुन्हा अजिबात निवडणूक झाल्याच्या नंतर लक्ष देत नाही। आता ही रस्ता जे आहे किती वर्षापासून आहे? हा रस्ता झालेला नाही, कोणीच केला नाही रस्ता, नाही नाही कोणी रस्ताच नाही आहे, किती वर्षापासून रस्ता नाही आहे, आणि तुम्ही लोक आजपर्यंत कुणाला भेटलात की नाही? सर, लोकप्रतिनिधीकडे आणि सर्वांकडे भेटून खूप वेळेस चर्चा केली, पण ते अदोगर तर म्हणले होते की रस्ता तुमचा आणखीन DRDमध्ये लागलाच नाही, आणि नंतर आता रस्ता लागला आहे तर आता जवळपास 2 वर्ष झालेत, आणखीन रस्त्याकडं कोणी लक्ष दिलेलं नाही, त्याच्यामुळे रस्त्याची अवस्था ही बिकट आहे, आणि दवाखान्याचा प्रश्न असो का शिक्षणाचा, इथल्या शासन तर शिक्षणाच्या मुलीच्या इंगळे साहेब मला सांगा, आज किती वर्षापासून आपला रस्ता नाही गावाला? गेले जवळपास 7-8 वर्ष झालं, खूप परेशानी आहे नागरिकांची। तुम्ही पाठपुरावा केला होता? केलता सर, T9 ला 5 वर्षाखाली टोटल माहिती दिली होती, पण त्यांना काही वरी लोकप्रतिनिधी आणि आमदारांनी खासदारांनी त्यांना काही लावू दिलेली नाही। त्यांनी कलेक्टरला सुद्धा मी माझ्या व्हॉट्सअपवर खूप वेळा रस्त्याबाबतीत या पुलाबाबतीत वारंवार हिडिओ टाकलेले आहेत, त्यांनी सुद्धा पाहितलेले। सचिन एक सांग मला, कितीला आहे? माझं M.Com फर्स्ट इयर चालू आहे। तर मग शिक्षण कशा पद्धतीने सुरू केलं तुम्ही? गावात रस्ता नाही काही नाही, पायी जाऊन केलं 5 वर्ष, 3 वर्ष ह्याला ताडकसला केलं, तिथून पुढे 5 वर्ष ह्याला केलं पालमला। आता समजा इथून तू पायी जातो तर तुला काय वाटत नाही बाय माझ्या गावात रस्ता झाला पाहिजे? वाटतं मग काय करावं, कर्मचारी लक्ष देत नाहीत ना। आपण बोललं पाहिजे ना भाऊ, मी विद्यार्थी आहे, मला त्रास होत आहे, बोललो पाहिजे, पाठीपर्यंत पाया ना गुरुदेव कधी पॅन्ट वर करून झाला होता पायाने। रामकृष्ण एक सांगा की आज तुम्हाला रस्ताच नाही गावामध्ये, कसं काय तुम्ही येणार नाही करता? काय असं परेशानी येणार नाही करतो, काय गाडी काय करता तुम्ही, काम काय करता? काय दूध दिलीचा व्यवसाय आमचा, दूध 100 लिटर दूध आहे, 2 टाईम आम्हाला न्यावं लागते पावसात पाणी, नदीला पाणी, असं दोस्तो काय नदी पुन्हा गाडी येऊन येतो, काय परेशानी होतात गाडी, काय मागणी करायला?